शिवसेनेच्या महिला जिल्हा परिषद सदस्यांनी विकास कामं होत नसल्यानं मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं. शिवसेना महिला जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीनं जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या दालनासमोर मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आलं. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपून 4 वर्ष पूर्ण झाली आहेत, मात्र मोजक्या सदस्यांची विकास कामे सोडता महिला सदस्यांची कामे झाली नाहीत असा आरोप करीत अध्यक्षांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. त्याचबरोबर जिल्हा विकास निधीतून सिंचनाची विकास कामे करण्यासाठी 14 कोटी तर सिमेंट बंधारे कामासाठी 9 कोटी रुपये मंजूर झाले आहेत, परंतु विद्यमान अध्यक्षांनी आतापर्यंत 1 रुपयाचे काम केलेले नाही. जिल्हा परिषद प्रशासनाचा आम्ही आज या ठिकाणी निषेध करीत आहोत. महिला जिल्हा परिषद सदस्यांच्या मतदारसंघात कामे मिळालीच पाहिजे. जिल्ह्यामध्ये सिंचनाची कामे होत नाही, निधी पडलेला असताना सिंचनाची कामांना अध्यक्ष साहेब मंजुरी देत नाही. महिला सदस्यांच्या मतदारसंघातील ते तर क्षेत्राची कामे निधी पडलेला असून महिला सदस्यांची कामे डावलण्यात गेली. याचे उदाहरण पण मी सांगू शकते. माझ्या मतदारसंघातील नागेश्वर मंदिर, शनी मंदिर या कामासाठी निधी पडलेला असून महिला सदस्य असल्यामुळे माझ्या मतदारसंघातील कामे डावलण्यात आलेली आहे. अध्यक्ष महाराज निस्ते गोड गोड बोलून मीटिंगच्या अगोदर आम्हाला 11 वाजता या 10 वाजता या बोलून घेतल्यानंतर आमचे काय कामे मार्गी लागत नाही. आम्हाला कशासाठी तुम्ही इथं बोलून घ्याता? सरासर महिला व बाल कल्याण सभापतींना राजीनामा सत्तेत असून त्यांना का राजीनामा देण्याची वेळ आलेली आहे? सत्ता राजी असताना त्यांची कामे जर झाली नाही तर आमच्या महिला सदस्यांची काय त्यांच्या पुढं येईल? म्हणजे मला या ठिकाणी असं सांगायचं आहे का, महिला सदस्यांना सरळ सरळ डावलण्यात आलेलं आहे. जिल्हा परिषद सदस्यांच्या मतदारसंघातील कामे झालीच पाहिजे, तसेच रस्ता दुरुस्तीच्या कामाला निधी मिळालाच पाहिजे, आणि दलित वस्ती सुधार योजनेच्या प्रशासकीय मान्यता मिळाल्या पाहिजे सर्व सदस्यांना, आणि सिंचनाची कामे सर्व सदस्यांच्या सर्कलमध्ये झालीच पाहिजे. आम्हाला डावलण्यात येतं निधी देण्याबाबत. सर्व समान निधी झाला वाटप झालाच पाहिजे, आणि महिलांना एक न्याय मिळाला त्यानिमित्ताने आज आम्ही घोषणा देतोय, आणि आम्हाला लेखी हे पाहिजे, त्याचं उत्तर पाहिजे अध्यक्षाकडून. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांना शिवसेना महिला सदस्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं.